गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी, आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया गॉसिप कल्ला मध्ये मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी। बॉलिवूडचा खिलाडी अर्थातच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनेत्यांचा बडे मियाँ छोटे मियाँ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतंच या सिनेमाचा धमाकेदार टीझर आउट झाला आहे। टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखीन वाढवली आहे। बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सिनेमासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यानचे सेलिब्रिटीचे फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे सारा अली खानने ध्रुवनेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंय। अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले आहेत। नुकताच अयोध्येत भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला। बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती। दरम्यान आई कुठे काय करते फेमस मिलिंद गवळी यांनी लिहिलं, राम मंदिर उद्घाटनाचा मंगलमय दिवस होता। प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान झाले। 500 वर्षांच्या संघर्षानंतर भारतात हा दिवस उजडला। त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे। मराठी मनोरंजन सृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत। गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत। आता हजारो वेळा शोले पाहिलेला माणूस हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमाचं दमदार पोस्टर आउट झालं आहे। बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते। सुष्मितानं आर्या या वेबसिरीजच्या माध्यमातून OTT वर पदार्पण केलं। या वेबसिरीजच्या 2 सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलेत। आता या वेबसिरीजचा 3रा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच आर्या 3 या वेबसिरीजचा ट्रेलर सुष्मितानं सोशल मीडियावर शेअर केला आहे। या ट्रेलरमध्ये सुष्मिता ॲक्शन मोडमध्ये दिसली। गॉसिप कलामध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री।